अर्जुनानं भगवान कृष्णाच्या मुखातून सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण तमोगुणाचा प्रभाव ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये एकदम भय निर्माण झालं. भगवान म्हणाले, अर्जुना घाबरू नको, अजून तुला मी पूर्ण सांगेल त्यावेळेला तुझ्या मनाला शांती मिळेल. सत्वगुणाचा प्रकर्ष म्हणजे सत्वगुणाचा प्रभाव किती आहे तुला सांगतो. रजोगुण आणि तमोगुण बाजूला जाऊ दे. तुम्हाला काल चित्र दाखवले, रजोगुणाचं चित्र बरं वाटतं, पण तमोगुणाचं चित्र जे आहे ते विचित्र आहे. सत्वगुणाचं बरं वाटतं, पण त्याच्यात अहंकार येत जातो तेव्हा ते वाईट होतं. जसं तरुणपणातला फोटो आणि म्हातारपणातला फोटो जसा फरक पडतो, तसा रजोगुण आणि सत्वगुणातला फरक आठवतो. अर्जुना, एखाद्या वेळी असे होते की तृष्णा आणि आसक्ती किंचित तांबड्या रंगाच्या ढगांनी म्हणजे रजोगुणाच्या आशा अंधकार रूपी नटांनी किंवा तमोगुणी माणसाच्या हृदयामध्ये एकदम भोवतालच्या परिस्थितीत एक वीज चमकते आणि तो सत्वगुणाचा आश्रय घेतो. जीवनात एखादा प्रसंग असा घडतो तमोगुणी माणसाच्या की त्याला रजोगुणाची आशा तर असतेच, कोणालाही रजोगुणाची आशा असते, पण एकदम असा प्रसंग घडतो ज्याप्रमाणे आकाशात वीज चमकली की लख प्रकाश पडतो, त्याप्रमाणे त्याच्या हृदयात प्रकाश पडतो. नारदांनी जसा वाल्मिकांच्या हृदयात प्रकाश पाडला, अजामेळाच्या हृदयात संतांनी प्रकाश पाडला. तमोगुण होता, ती वीज चमकते. त्याप्रमाणे रजोगुणाच्या ढगामुळे माणसाच्या डोळ्यात आश्रू रूप पावसानं विरघळून जातात आणि तमोगुण एकदम नाही होऊन जातो, एकदम बदलून जातो माणूस. म्हणून कोणी बिघडलं आणि सुधरलं तर त्याला पहिली आठवण नाही द्यायची. आपण काय म्हणतो, करून करून भागले आणि देव पूजेला लागले. ते जीवन आहे, बदलतं. जीवनात परिवर्तन आहे, चांगला वाईट होऊ शकतो आणि वाईट चांगला होऊ शकतो. सत्वगुणाच्या योगानं त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही गुणाला मग जागा नाही देत तो. इतका म्हणजे बिघडलेला मनुष्य, तमोगुणी मनुष्य, एकदम जर त्याला असं भाग्य उदयाला आलं तर तो ना रजोगुणाला हृदयात प्रकाश दे ना तमोगुणाला. सत्वगुणामुळे त्याला वसंत ऋतूसारखा आनंद वाटतो, अंतःकरणात प्रसन्नता येते. ज्याप्रमाणे वसंत ऋतूमध्ये पृथ्वीवर फुलं फुलायला लागतात, पानं हिरवे व्हायला लागतात, कमळंसुद्धा सुगंधित वास देतात, मोगरा वास देतो, त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये सुगंध येत राहतो. एवढा सुगंध की लोकांनी नाव ठेवलं तरी त्याला काही त्याच्या मनाला काही भीती वाटत नाही. लोकांनी नाव ठेवलं होतं की हा दारोड्या होता असं म्हणू द्या लोकांना. एवढा सत्वगुणाचा प्रभाव आहे. म्हणून माऊली म्हणते, सत्वगुणाचा वेल वाढला पाहिजे जगामध्ये. आता वर्तमान स्थितीत कोणाचा गुण वाढला आहे? तमोगुण. त्यामुळे मनुष्य शेवटी येऊन पोचतो आहे. सरकारचे प्रयत्न चालले आहे, विज्ञानाने लोकांचे प्रयत्न चाललेले आहे, वैद्य लोकांचे प्रयत्न चाललेले आहे, माणसाला निर्भय करण्याकरता. सत्वगुणी माणसाच्या सर्व इंद्रियांवर विवेकाचा पहारा आपोआप बसतो. आपण सत्वगुणी राहिले की आपल्या नको रे मनाला आवरून घेत होतो. हात पाय डोळे आणि बुद्धी आपण सत्वगुणानं चांगलं कार्य करावं असा त्याच्या मनाला तो सल्ला देतो. आणि मनाला सल्ला दिला की इंद्रिय ठिकाणावर राहतात.
झाडाची साल जसं झाडाचं रक्षण करते तसा सत्वगुण माणसाचं रक्षण करतो. तुम्ही झाडाची साल काढून टाका किंवा झाडाला असं काही मारून ठेवा, जखमा करून ठेवा, झाड वाळून जातं. साल काय करते, झाडाचं रक्षण करते तसा सत्वगुण मानवी जीवनाचं रक्षण करतो. हल्ली काय झालं होतं, मनुष्य मधल्या काळात अति रजोगुणी झाला आणि रजोगुणी झाल्यामुळे तमोगुणी झाला आणि तमोगुणामुळे ही परिस्थिती आली आहे. तमोगुणामुळे ही परिस्थिती आली आहे. एका दिवसात परदेशात जायला एकच विमानं होती, त्यामुळे आकाशातलं वातावरण शांत होतं. आता परदेशात जायला एका गावाला जायला दिवसातून 12 विमानं आहे. असे जेवढे विमानं उडतील तेवढी आकाश परिस्थितीमध्ये विपरीत परिणाम होईल. थोडे वाहनं होते तेवढं शहर कसं होतं, प्रदूषण मुक्त होतं. आता वाहनं इतकी झाली की शरीर प्रदूषण कारण झालं. बरं, रात्री 3-3 वाजेपर्यंत वाहनं फिरताय, असा जर नियम केला की संध्याकाळी 7 पुढे वाहन बंद, तर काय होईल, सकाळी 7 वातावरण शुद्ध होऊन जाईल, पण रात्रभर वाहनं चालू जाईल. आता मध्यंतरी तर या लोकांच्या डोक्यात आलं होतं की मुंबई रात्री चालू ठेवायची, म्हणजे आणखीन पंचायत. कारण डोके आहे ना, सगळे म्हणे चांगलं होईल, एन्जॉय करायला फिरायला मिळायला बरं. अरे दिवसा लोक लुटून घेतात, रात्री काय होईल. रस्त्यावर पैसे ठेवले, ATM घेऊन चालले गेले लोक. आता पैसे कधी रस्त्यावर असता का, पण ठेवले आधुनिक पद्धतीने. लोकांची सोय होईल म्हणे तर चोरांची सोय झाली. म्हणून ते म्हणतात झाडाची साल ज्याप्रमाणे झाडाचं रक्षण करते त्याप्रमाणे सत्वगुणी माणसांच्या इंद्रियांची निग्रांचं रक्षण सत्वगुण करतो आणि मार्ग वळू देत नाही. इंद्रियांना विषयाला सत्वगुण बळी पडू देत नाही. हे ऐकून ते ऐकण्याची वेळ आली की सत्वगुणी माणसाचे कान बहिरे होतात, तसे पाहू नये म्हणून त्याचे डोळे दुसरीकडे जातात. शब्द संग्रह तो अभद्र ऐकत नाही. मी आता किती वेळा लोकांना बोललो, अरे असं बोलू नका तोंडातून की इतके दिवस लवकर जाईल असं बोला, मग आपल्या बोलण्यानं जाणार आहे का. अरे पण आपल्या तोंडाला खराब तरी का करून घेता. सर्वे पी सुखीन संतो संतो निरामया, सर्वे भद्राणि पश्यंतु. प्रार्थना जशी आहे. पावसाळ्याच्या दिवसात नद्यांना जसे पूर येतात त्याप्रमाणे सत्वगुणी माणसाच्या बुद्धिरूपी नदीला शास्त्र ऐकण्याचे पूर येतात. शास्त्र धर्म, सत्वगुणी माणूस म्हणतो हे वाचून पाहू, ते वाचून पाहू, ते वाचून पाहू. रजोगुणी माणूस काय म्हणतो, म्हातारपणी वाचू. तमोगुणी माणूस काय म्हणतो, काय झालं वाचून, की अशा लोकांचे हालो दादा आपलं काय, तू वाचतच नाही. कशाकरता लायब्ररी काढल्या, कशाकरता ग्रंथालय काढलं, की लोकांना वाचण्याची सुविधा व्हावी म्हणून. तर लोकांनी कॉपी करून पास व्हायचं ठरवलं, नाही कॉपी जमली तर शिक्षकाला धरायचं बटणं उलटे दाब. 1881 आणि 1881 चौकशी अंती ठरलं, कॉम्प्युटर मिस्टेक, पैसे खाल्ले त्याने. असं आहे ते. एक पेपर 3 माणूस तपासत असे. असं आहे. मॉडरेटर कशाकरता ठेवलेला आहे, सगळं चौकस करून पेपर व्यवस्थित लिहिण्याकरता. आता ते यंत्र आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जसा प्रकाश आकाश भरून जातो त्याप्रमाणे पृथ्वीवर सत्वगुणी माणसाच्या बुद्धीला प्रकाशच प्रकाश असतो. ज्ञानाचा चंद्र पौर्णिमेच्या वैभवानं तळपतो, म्हणून आपल्याकडे पौर्णिमेला पुरण आणि खीर खायला सांगितली आहे. पुरणाचं अन्न जे आहे ते बुद्धीला प्रकाशित करतं
आणि खिरान्नम पुष्टिवर्धनम, खीर ही पुष्टी देतं. पण आपण काय करतो, ते खीरबीर करतो आणि त्याच्याबरोबर रस्सी करतो मसाल्याची, म्हणजे झालं वाटोळं. आणि एखादा मुलगा जर खात नसेल तर आई म्हणते हा कसा ब्राह्मण आहे, म्हणजे तिच्या बुद्धीला तमगुणाचा प्रकाश आणि मुलाच्या सत्वगुणाचा प्रकाश. अशा सात्विक मुलांची घरात टिंगल होते, त्याने त्यांच्याकडे लक्ष देऊ नये, कारण दिलं तर आपला नाश व्हायचा आहे. म्हणून सत्वगुणी माणसाची बुद्धी ब्रह्मसमुद्राला मिळण्याची वाट पाहते. काय बुद्धी कुठे जाते? ब्रह्माकडे. आणि रजोगुणी तमोगुणाची बुद्धी भोगाकडे आणि तमोगुणाची बुद्धी नाशाकडे. आसार संसारातले विषय सत्वगुणी माणसाच्या बुद्धीच्या दोन्ही काठावर राहतात. संसारातील विषय सत्वगुणी माणसाच्या बुद्धीच्या काठावर राहतात, ते त्याला स्पर्श करत नाही. त्यांना माहिती आपण याच्याकडे गेलो तर हवा उंटा गेला. अज्ञान बुद्धी ही ब्रह्मसमुद्राकडे वेगानं प्रभावाने धाव जाते. जशा नद्या समुद्राकडे धावतात तसं या सत्वगुणी माणसाची बुद्धी ब्रह्म जाणण्याकरता धावत असते. आज म्या ब्रह्म पाहिले, ब्रह्म जानाति तो ब्राह्मणा. ज्याला जन्माला येऊन भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. घरामध्ये विपुल संपत्ती आहे, ती जो मुक्त हाताने ज्या संपत्तीची खरी हवी आहे त्याची सुरुवात करतो. सत्वगुणी माणसाला दैवी संपत्ती मिळत असते. त्याला कीर्ती नाही मिळाली तरी चालतं, पण दैवी संपत्ती मिळाली पाहिजे. दैवी गुण जागृत झाले पाहिजे. अर्जुना असं समज, एखाद्या गोरगरिबांकरता सहस्र भोजन घातले आणि ते सहस्र भोजन माणसे जेवायला बसली असताना दोनच पानं उरली आहेत, इतक्या दोन राहिलेल्या पानावर बसण्याकरता दोन सत्वगुणी माणसांची कित्येक वर्षापूर्वी इहलोक सोडून गेलेले आई वडील देहाने हजर झाले तर सत्वगुणी माणसाच्या आनंदाला सीमा राहील का? म्हणजे आई वडिलांच्या नावाने अन्नदान करतोय आणि दोनच पानं शिल्लक राहिले आणि दैवगुणानं त्याला त्याच्या दोन पानावर आई वडील बसलेले दिसले तर त्याला किती आनंद होईल की आज माझं श्राद्ध साकार झालं. अर्जुना अशा तऱ्हेने अलौकिक आनंद सत्वगुणी माणसाच्या वाटेला येतो. अलौकिक कोणी आलं ना जेवायला, अरे वा आज आनंद वाटला तुम्ही आले. पण हा काळ असा आहे कोणाला घरातच यायचं नाही, कारण तो आला ना आपल्याला चिटकून गेला तर हां बरं, काही पाहुण्यांना डोकंच नसतं, येतच राहता. आता जर तुम्हाला फोनवरून बोलता येतं तर कशाला कोणाच्या घरी जायचं? नाही चहा पिऊन तुमच्या घरचा चहा चांगला असतो आणि तो कप बसेला लटकला तर दुरून पाणी टाकावं लागतं. म्हणून ते म्हणतात राजा आपले रजोगुण टाकून एखाद्या डोंगरावर जर उभा राहिला तर त्याचे राजाचे राज्य कमी होईल का? नाही. गावात पेटविलेला दिवा दुसऱ्या गावात नेला तर त्या गावाला तो प्रकाश देणार नाही, किंवा त्या गावात नेल्यावर प्रकाश कमी होईल का? काय बारीक बारीक लिहिलंय बा ज्ञानोबांनी. अर्जुना असा सत्वगुण माणसाला जन्म व पुनर्जन्माचे ठेवणे ओलांडून परमात्मा स्वरूपी नेतो. लक्षात ठेवा, परमात्म्याच्या स्वरूपामध्ये मिळण्याकरता सत्वगुण वाढवला पाहिजे. माझा सत्वगुण म्हणजे काय? आहार विहार विचार आणि उच्चार या चार गोष्टी शुद्ध झाल्या पाहिजे. शुद्ध आहार विहार शुद्ध झाला पाहिजे. आहार एवढं नाही तर समर्पण भावनेनं अन्न खाल्लं पाहिजे. आता रजोगुणाचा प्रभाव
अर्जुना एखाद्या माणसाच्या मनानं जर सत्वगुण आणि तमोगुण पायाखाली तुडवले तर रजोगुणाचा आश्रय घेतला तर एखाद्या वाऱ्याची वावटळ ज्याप्रमाणे आपल्या कक्षेत येईल आणि उपयोगी आणि निरुपयोगी वस्तू दोन्ही वाहून नेते. वावटळ काय करते? उपयोगी आणि निरुपयोगी वस्तू वाहून नेते. तसा हा रजोगुण माणसाच्या अंगातलं सगळे चांगले गुण काढून टाकतो. इतका रजोगुण वाईट आहे. नुसतं कोणाचं कधी जोडपं चांगलं चाललं असेल तर आम्ही त्याला सांगतो, लगेच डोळे आणि मान फिरायला लागून जायचं त्याची, काय चालले बाबा रुक्मिणी पांडुरंग, नाही तर आपल्या घरी पहा झाला गेले. रजोगुण नुसता जिलेब्याचा वास आला कोणाच्या घरी, काय खातात लोक, म्हटलं तू आता 400 रुपये किलोचं खाऊन आला त्याचं काय, हां त्याच्यापेक्षा तुपाचा भाव कमी आहे, पण ते लोक 400 रुपयाचं खातील पण तूप नाही खाणार. सत्वगुण नाही आवडत. रजोगुण प्रधान मन सर्व विषयांच्या इंद्रियांच्या ठिकाणी, यामध्ये त्याला भेद दिसत नाही. तो निषिद्ध न करण्याच्या ऐवजी निषिद्धाला सिद्ध मानतो आणि जे शुद्ध आहे त्याला निषिद्ध मानतो. कल्पनेचा राजमुकुट घालून शेळीच्या तोंडापाशी जातो, म्हणजे बकरीच्या तोंडापाशी. आता बकरीचं तोंड कसं आहे? बकर 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 बकर. तसं रजोगुणी लोक बकर बकर असतात. रजोगुण माणसाचा लोभ आणि स्वइच्छा धुमाकूळ घालते. रजोगुणी माणसांचा स्वइच्छा वाढत जाते आणि धुमाकूळ घालतो तो. काही आवरतच नाही. दुसऱ्याच्या वस्तू लुबाडण्याला जेवढं रजोगुणी माणसाला लुबाडता येतं तेवढं जगात कोणाला लुबाडता येत नाही. वस्तू शिल्लक ठेवतो आपल्या आणि दुसऱ्याच्या जेवढ्या आहे तेवढ्या वापरून घेतो. दुसऱ्या वस्तू लुबाडण्याकरता याला नकोसं करावं लागतं ते करतो. अनेक देवतांची मंदिरे बांधतो, यज्ञ करतो, आपल्या नावाचे शहरे बसवतो, आपली नावं देऊन मोठमोठे तलाव विहिरी बांधतो. अशा तऱ्हेनं आचाट करून इहलोकीचे भोग मिळवण्याकरता आपल्या दृष्टीनं हा रजोगुणी मनुष्य तत्पुरत करत असतो. समुद्रात कितीही पाऊस पडला अनेक नद्यांना पूर येईल का? नाही. पूर पाणी हे पृथ्वीवर पडेल तेव्हा नद्यांना पूर येईल, नाल्यांना पूर येईल आणि मग समुद्रात मिळेल. आणि समुद्रात मिळालेल्या पाण्याशी संपर्क आणि संबंध वाढेल. म्हणून समुद्र जसा भरलेला असा कधी कमी झालेला वाटत नाही आणि भरलेला वाटत नाही, तसा रजोगुणी माणसाच्या इच्छा समुद्राप्रमाणे कधी भरत नाही. अग्नीला किती जळण घातले तर अग्नी कधीही कंटाळत नाही, त्याप्रमाणे रजोगुणी माणसाला कितीही मिळालं तरी समाधान होत नाही. अर्जुना समज, रजोगुणी माणसानं सगळं विश्वात पदक्रांत केलं तरी त्याला वाटतं परमेश्वरानं आपल्याला अजून काहीच दिलेलं नाही, आणखीन दिलं पाहिजे. अशा स्थितीमध्ये रजोगुणी माणसाचा मृत्यू आला तर तो पुन्हा मनुष्य जन्मातच येतो, देवात मिळत नाही. अर्जुना, एखादा भिकारी चोरी किंवा वशिल्याने एखाद्या राजवाड्यात जाऊन बसला तरी तो राजा होणे शक्य आहे का? नाही. एखाद्या श्रीमंताच्या लग्न मिरवणुकी गाडीला जुंपून एखादा बैल नटून नेला, तो बैल कधी पक्वान्न खायला मिळेल का त्याला? नाही. बैलाचं अन्न म्हणजे कडवाच. तसा रजोगुणी माणूस, माणसाची वृत्ती कितीही मोठी झाली तरी त्याला दुसऱ्याचं मिळाल्याशिवाय समाधान होणार नाही. अर्जुनानं विचारलं, महाराज असा हा रजोगुण आहे आणि या रजोगुणाबद्दल अशी अवस्था आहे तर मृत्यूच्या वेळेला काय होईल? म्हणाले, बघ कितीही तुम्ही राजे रजोगुणी असले आणि जर मला शरण आले तर मात्र तुमचे गुण मी संपवू शकतो
म्हणून संत माझ्या नावाचा उपयोग करतात. पाय एवढं सगळं सांगितलं देवानं आणि उपाय इतका सांगितला की हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की जय. रजोगुण आणि सत्वगुण सांगितला. आज जर तमगुण सांगितला असतं ना तर कळण्याच्या भाकरीसारखं झालं असतं.